श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे। मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी व्रत पाळले जाते। या दिवशी बुद्धी, ज्ञान आणि संपत्तीची देवता असलेले गणपतीची पूजा केली जाते। सर्व देवी देवतांमध्ये पूजल्या जाणाऱ्या गणपतीला प्रथम पूजनीय मानले जाते। या वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी 30 डिसेंबर रोजी म्हणजे शनिवारी आहे। मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्याने घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतात आणि घरामध्ये शांतता कायम राहते। आणि गणपती बाप्पा आपल्या घरामधली जेवढे पण संकट आहेत ते दूर करतात आणि आपल्या सर्व मनोकामनासुद्धा पूर्ण करतात। चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शनही खूप शुभ मानले जाते। सूर्योदयापासून सुरू होणारे हे व्रत चंद्रदर्शनानंतर पूर्ण होतं। ह्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिविधानपूर्वक पूजा तर करायचीच आहे, त्याचबरोबर संकष्टी व्रत कथासुद्धा आपल्याला पठन करायचं आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्नान आणि दानाला खूपच महत्त्व आहे। मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकदा तरी तुम्हाला गंगा स्नान अवश्य करायचं आहे। असं केल्यामुळे आपल्याला 10 लाख ग्रहण स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं। त्याचबरोबर जितकी जास्त आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करता येईल तेवढी सेवा करायची आणि सेवेबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे असतात, त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे जेवढे पण संकट आहेत, दोष आहेत, दारिद्र्य आहे हे दूर होण्यामध्ये आपल्याला मदतही मिळत असते। उद्या ह्या वर्षाची शेवटची संकष्टी आणि उद्याच्या दिवशी आपल्याला गायीला ही एक वस्तू खायला द्यायची आहे, ज्यामुळे आपलं रात्रीतून नशीब एकदम चमकून जाणार आहे आणि आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची भरभराट होणार आहे। अत्यंत प्रभावी असा उपाय, ज्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे, तो व्हिडिओ पूर्ण पहा। आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील। हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्री हिला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। गायीचा जन्म हा कामधेनू गायीच्या स्वरूपामधनं समुद्रमंथनातनं झाला होता। त्याचबरोबर माता लक्ष्मीचा सुद्धा समुद्रमंथनातनंच जन्म झाला होता, म्हणून गायीला जे आहे माता लक्ष्मीचं स्वरूप देखील मानलं जातं। आणि गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला, प्रत्येक विशेष तिथीला आपण गायीच्या सेवेला खूपच महत्त्व देतो। आणि म्हणूनच जे आहे आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जे गायीला ही वस्तू खायला आवर्जून द्यायची आहे, कारण गो सेवा केल्यामुळे आपल्यावर असणारे जेवढे पण दोष आहेत त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते। साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गो सेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव देखील मिळालं होतं। गाय ही 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे आणि 12 आदित्यांची बहीण आहे। आणि गायीला अमृत रूपी दूध देणारी देखील म्हटलं जातं आणि सर्व देवी देवतांच्या वरचे स्थान जे आहे गायीचं आहे आणि गायीला जे आहे स्वर्गामध्ये सुद्धा गाय ही पूजनीय मानली जाते। म्हणूनच आपल्याला रोजच गायीची सेवा करायची आहे, पण जर आपल्याला दररोज गायीची सेवा करणं शक्य नसेल तर अशा विशेष तिथीला जर आपण गायीची सेवा केली, पूजा केली, तर त्यामुळे आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते असं म्हटलं जातं। आणि म्हणूनच जर अशा विशेष तिथीला आपण गायीची सेवा केली, पूजा केली, तर त्यामुळे आपल्याला जे आहे गायीच्या बरोबर 33 कोटी देवी देवतांचे सुद्धा आशीर्वाद हे मिळत असतात आणि त्यामुळे आपल्या मनातल्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होत असतात। बऱ्याच वेळापासून आपल्या मनामध्ये काही इच्छा असेल आणि आपण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, तरीसुद्धा ती आपली इच्छा पूर्ण नाही होत असेल, त्याचबरोबर आपण मेहनत करतो, कष्ट करतो, पण आपल्या कष्टाला नशिबाची साथ नाही मिळत असेल, तर जे आहे आपल्याला हा उपाय किंवा ही गायीची सेवा आवर्जून करायची आहे। अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या घर जे आहे नेहमी धनधान्याने भरलं पाहिजे, आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळालं पाहिजे, आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपली भरभरून अशी प्रगती झाली पाहिजे असं प्रत्येकाची इच्छाही असते। आणि जर अशी इच्छा तुमचीसुद्धा असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला त्याचा खूपच चांगला असा फायदा मिळणारच आहे।
तर ह्या उपायाकरता आपल्याला जे आहे 21 दुर्वा लागणार आहे, त्याचबरोबर गाईचं थोडंसं आपल्याला तूप लागणार. तर आपल्याला काय करायचं, एक प्लेट घ्यायची आहे, त्याच्यावरती ह्या 21 दुर्वा ठेवायचे आहेत आणि हे तूप जे आहे त्याच्या शेजारी ठेवायचं आहे. आणि आपल्याला जे आहे सगळ्यात पहिल्या ह्या दोन्ही वस्तू जे आहे आपल्या देवघरामध्ये, जिकडे आपल्या घरामध्ये गाय वासरूची प्रत्येकाच्या घरोघरी मूर्ती किंवा फोटो हा असतोच असतो, जर नसेल तर श्रीहरी विष्णूंचा फोटो किंवा बाळकृष्णांचा फोटो असेल किंवा गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच प्रत्येकाच्या घरी, तर त्याच्यासमोर आपल्याला थोड्या वेळकरता ही वस्तू दोन्ही ठेवून द्यायच्या आहेत. आणि त्यानंतर जे आहे आपल्याला ह्या दोन्ही वस्तू तिकडनं उचलायच्या आहेत आणि आपल्याला गायीजवळ जायचे. जर गाय तुमच्या घरी असेल तर घरच्या गायीला सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात किंवा एखाद्या गोशाळेमध्ये जाऊ शकतात किंवा जे आहे तुम्हाला रस्त्यावर सुद्धा सहज कुठेही गाय ही दिसणारच आहे. तर आपल्याला गायीजवळ सर्वात पहिला जायचं आहे. घरनं जाताना एक आरतीचं ताट आणि एका लोट्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घेऊन जा. तर सगळ्यात पहिला गायीजवळ गेल्यावर आपल्याला गायीच्या दोन्ही पायावर पाणी टाकून घ्यायचं आहे आणि गायीची आरती करून घ्यायची. तिला हळद कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्यात, फूल असेल तर फूल अर्पण करायचं आहे. आणि त्यानंतर जे आपल्याला गायीभोवती 7 प्रदक्षिणा घालायच्यात. आणि प्रदक्षिणा घालताना आपल्याला ओम गणगणपते नम, ओम गणगणपते नम ह्या मंत्राचा निरंतर जप करायचा आहे. आणि त्यानंतर गायीच्या पायाजवळची जी माती आहे ती थोडीशी आपल्याला उचलून घ्यायची आहे आणि आपल्या कपाळावर त्याने एक टिक्का लावून घ्यायचं. त्याचबरोबर ती माती थोडीशी आपल्या घरी घेऊन यायची. आपल्या घरच्या प्रत्येक सदस्याच्या कपाळावर त्याने आपल्याला टिळक हा लावून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर जे आपण 21 दुर्वा घेऊन गेली आहे त्याला आपल्याला जे आहे गायीच्या तुपामध्ये बुडवायचं आणि ती दुर्वाची जुडी जी आपल्याला गाईला खाऊ घालायची. असं केल्यामुळे आपली कठीणातली कठीण इच्छा तर पूर्ण होतेच पण आपल्या घरामध्ये असणारं सर्व दारिद्र्यसुद्धा दूर होऊन जातं. अजून एक वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे, ह्या दोनपैकी कोणती एक वस्तू जरी तुम्ही खायला दिली तरीही चालणार आहे. तर आपल्याला काय करायचं, एक वाटीभर हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला थोडंसं गाईचं तूप टाकायचं आहे. आणि ती वाटी सर्वप्रथम आपल्याला गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे आणि नंतर जसं आपण तो पहिला दुर्वाचा उपाय केला त्याच रीतीने हा उपायसुद्धा करायचा आहे. त्याच पद्धतीने आपल्याला ती गाईला प्रदक्षिणा मारायची आणि नंतर जे आहे आपल्याला गाईला ही हरभऱ्याची डाळ तुपाबरोबर खाऊ घालायची आहे. तर ह्या दोन्हीपैकी कोणतीही वस्तू तुम्ही गाईला खाऊ देऊ शकतात किंवा दोन्हीही वस्तू दिल्या म्हणजे दुर्वा आणि तूप लावून दुर्वा देऊ शकतात आणि त्याचबरोबर जे हरभऱ्याच्या डाळीबरोबर आपण तूप देऊ शकतात. ह्या दोन्ही वस्तू जरी तुम्ही गाईला खायला दिल्या तरी त्यासुद्धा खूपच चांगला फायदा तुमच्या आयुष्यामध्ये देणार आहेत. कारण गोसेवेला वास्तुशास्त्रामध्ये खूपच महत्त्व दिलेलं आहे. कारण जर आपल्या घरामध्ये नित्य गोसेवा झाली तर आपल्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष राहत नाही. पवित्र महिना मार्गशीर्ष आहे आणि ह्या वर्षाची शेवटची संकष्टी चतुर्थी आहे आणि म्हणूनच प्रत्येकाने ही गोसेवा करायचीच करायची आहे, ज्यामुळे श्रीहरी विष्णूंबरोबर माता लक्ष्मी आणि गणपती बाप्पांची आपल्यावर कृपा होणार आहे आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचं दारिद्र्य येणार नाही आहे. आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या प्रत्येक मनोकामना पूर्ण होणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना ह्याचा लाभ मिळेल. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.